नेहमी काम करतात. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, हे काही परिवारवाद नाही आहे. राष्ट्रीय अध्यक्ष ते त्यांची मुलगी खासदार हे असा परिवारवाद भारतीय जनता पार्टीचा मान्य नाही. माझ्याकडे पुण्याची जबाबदारी विदर्भाची आहे, पण आता मी वेळ द्यायला तयार आहे, काही चिंता करू नका. याला जोडून एक प्रश्न, शरद पवार असं म्हणतायत की परिवारवादामध्ये एखादी मुलगी एक टर्म निवडून येऊ शकते, चार चार टर्म ज्यावेळेस लोक निवडून देतात त्यावेळेस परिवारवादाचा याच्यामध्ये प्रश्न येत नाही, लोकांनी दिलेलं हे बहुमत आहे. ठीक आहे, त्यांची व्याख्या ती आहे, भारतीय जनता पार्टीच्या काही स्वतंत्र व्याख्या आहे. त्या व्याख्येशी भारतीय जनता पार्टीची व्याख्या परिवारवादाची ही आहे की तुमच्या पदाचा उपयोग करून तुमच्याच कुटुंबातल्या वंशातल्या व्यक्तींनी पुढे जाऊ नये ही साधारणतः अपेक्षा आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये दुर्मिळ एखादं उदाहरण तुम्ही बघू शकता, पण सर्वसाधारणपणे ज्या पद्धतीची ज्या संख्येची उदाहरणं ही काँग्रेसमध्ये दिसतील ती भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही म्हणता परिवारवादाला भाजपचा विरोध आहे, मग परिवारवादाची लाभार्थी असल्याला तुम्ही काय इनकमिंग घेता? नाही, इन्कमिंग त्या पक्षाला या महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपला पाठिंबा मान्य मोदीजींना दिला, त्यांनी घोषणा केली की राहुल गांधीजीच्या नेतृत्वात देश जाणं म्हणजे देशाची व्यवस्था धोक्यात टाकण्यासारखं आहे, म्हणून त्यांनी पाठिंबा दिला. आता हा पाठिंबा महाभारतातही घेतला, जेव्हा सत्य असत्य धर्म अधर्म विकास विनाश आणि प्रगती अधोगतीचं युद्ध झालं, रामायणातही घेतला. आता तुम्ही रामालाच प्रश्न विचाराल की तुम्ही विभीषणाचा का घेतला, कारण अत्याचारी दुराचारी अशा व्यक्तीचा जेव्हा नाश करायचा असतो तेव्हा चारही युगामध्ये अशी मदत घेण्याची पद्धत आहे, त्यामुळे हा प्रश्नच उपस्थित होत नाही. तुम्हाला आम्ही मदत न घेता राहुल गांधीजी प्रधानमंत्री होणं हे काही योग्य नाही आहे.